सरजेराव तुम्ही तिला सुनवलं ते लई बरं केलं बघा. अहो आल्यापासून निस्ता आगाऊपणा चालला होता तिचा. मांजर बैल्याच रात्री मारलेली बरी असते. काय पण सून मिळाली अरे तुमचंच काहीतरी आदल्या जन्मीचं पाप असेल तेव्हा हे फळ पदरात पडलंय. आता पदरातच पडलंय तर म्हणा पवित्र कामाला जुंपा तिला. आधी स्वयंपाकाला लावा आणि जीप चालवणं बंद करून हात चालवायला लावा. आऊ पण ती किचन मध्ये यायला तयार होईल का? नाही आली तर फरफटत घेऊन या तिला. जा चल जागा तू पण. चटके देणारी चूल असली ना तर अक्कल देणारी स्कूल बी इसराला होतय. ज्याला मानत नाही त्याचा अपमान कसा होईल? आणि तुला जर काही शिकवायचं असेल तर आपल्या आई बापानं आमच्या घरची रीत शिकाव. मास्टर निघायचं आता. सॉरी म्हणतो ना आम्ही. परत सॉरी बोलतो की तुम्ही लहानपणापासून अशाच आहात का रागवलेल्या? आमच्या घरचे आहेत ना ते आमच्यावर लय प्रेम करतात पण आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करतो म्हणूनच तर त्यांना नेहमी नडतो ना तुमच्यासाठी. पण तसे चांगले आहेत ते आमच्यासारखंच. आपलं हे लगीन असं झालंय ना म्हणून जरा रागवले. आपण तुम्ही काळजी करू नका निवडतील. तुम्ही आवडायला लागाल त्यांना जसं आम्हाला आवडला. तुमच्या आईबाबांनी आमच्या आबांनी असं वागवलं म्हणून तुम्ही रागवलात ना. हवं तर आपण तुमच्या घरी जाऊ. मास्तरांचे मी पाय धरतो आणि माफी मागतो की पण असं करू नका. एकीकडे तुम्ही आहात आणि दुसरीकडे आमच्या घरची माणसं. पार फुटबॉल झालं हो मधोमध आमचं. तुम्ही सांगा आता काय करायचं. मखरात बसल्यावानी नुसतं बसून राहणार का घरातल्या कामाला हातभार बी लावणार? बाहेरच्यांनी काय शिकवलं आहे की नाही? घरी नोकर चाकर नाही म्हणताना काहीतरी शिकवलं असलच की नाही म्हणजे आम्हाला बी कळू द्या. नुसती जीभ वटावटा चालते की हाताला बी वळण येते. चला आता चलताय की? आई साहेब मी काय म्हणतो ते आमचं जरा ऐकून तर घ्या. अहो मी आटपा लवकर नाही काय आहे आमच्या जेवणाची वेळ टळून चालत नाही ना म्हणून सांगते. हा चला आटपा. काय करायचं? काय करायचं म्हणजे तुम्हाला जमल ते करा. आज तुम्ही जे बनवणार ते आम्ही समदे खाणार. हे बघा मिरची आहे कोथिंबीर आहे कांदा आहे टमाटर आहे जे पाहिजे ते चिरून घ्या. काय हा चला उघडा उघडा लवकर उघडा. Thank you.
अहो माग कशा पाई आलायसा हा घ्या किते घ्या मी हे नाही बनवणार ए म्हणजे उपाशी राहायचं आम्ही आज मला नॉनव्हेज वगैरे नाही येत नॉनव्हेज करणं तर दूर त्याच्याकडे बघू नाही शकत आता हे तुम्हाला नसेल आवडत पण तुमच्या नवऱ्याला लई आवडतं बघा अहो पांढरा रस्ता तांबडा रस्ता लई आवडीनं पितो आणि हे तर लई मिटक्या मारत खाते चला चला घ्या बनवाय हे बघा आमच्या घरात संध्याकाळनंतर कडीपत्ता सुद्धा नाही तोडत झाड झोपतात म्हणून आणि हा तर जीव होता फक्त स्वतःच्या जीपेचे चोचले पुरवण्यासाठी एखाद्याच्या जीव घेण्याची पद्धत नाही आहे आमच्या हे बघा आता माहेरचं कौतुक राहू द्या सासरी आलायसा नवा हितली लोक आपली हितली माणसं आपली आहे की नाही आता हितले रीतिरिवाज समजायचे काय तुमच्या आई बापाने शिकवलं नाही वाटतं तुम्हाला हे बघा स्वयंपाकच करायचा आहे ना मग मला जे येतं ते मी करते ना वरण भात भाजी पोळी मग मात्र ते सगळ्यांना खावं लागेल ए वहिनी या घरात वाघ राहतात का वाघ शेळे नाही राहत जर ते जे काय मिळमिळ जेवण आहे ना ते आम्हाला नाही जमणार तुला हेच करावं लागेल समजलं जमणार नाही जमणार नाही कस जमत नाही ना तेच बघते म्या चल घे घे सासूबाई सासूबाई मी बनवते ना हवं तर अस तुला लई पुळका यांचा हा निघा निघा इकडनं नाही तर सुरी खाली तुम्हालाच घेते आधी निघा तुम्ही आता काय हितच उभं राहणार आहेस ह्या म्हटलं नव लावण्या जरा वहिनी साहेबांना शिकवा कसं बनवायचं ते चला काळजी करू नकोस तू बऱ्याच गोष्टी आयुष्यात पहिल्यांदा घडतात हळूहळू सवय होईल तुला या सगळ्याची ये मी शिकवते तुला हात लावा लावा हात पहिला घ्या हातात घ्या हातात नका सोडू न जा हो पाणी द्या आधी तुम्ही रातभर बाहेरच होतात सांडलं आबासाहेब नाश्त्याच्या वेळेला विचारत होते तुम्ही कुठे आहे म्हणून पूजा होईपर्यंत थांबा की हो घरी हॅलो
मी घरी कधी यायचं कधी जायचं हे ठरवणारी तू कोण? आज अचानक लय चुरचूर वाढली तुझी हा? त्या आलेल्या पाहुणीचा काय प्रभाव पडला का तुझ्यावर? हे लक्षात ठेवायचं की तुझी वटवट ऐकून घ्यायला मी काय तो मेघनाथ संग्राम नाही. त्यापुढे जर माझ्या पुढे तोंड चालवलंस ना तर थोबाड तोडीन तुझा. चल हवंय वहिनी तुम्हाला? नाही, मी सॉरी बोलायला आले तुम्हाला. काल मी तुमच्याशी खूप उद्धटपणे वागले. मला असं वाटलं की तुम्ही इतरांसारख्याच आहात. पण नंतर कळलं की मी चुकले. आय एम सॉरी. अहो वहिनी, तुम्ही काय बोलताय मला काही कळना झालंय. का सहन करताय हे सगळं? ही अशी वागणूक गुरांनाही देत नाही. तुमची चूक नसताना का म्हणून ऐकून घेताय तुम्ही? वहिनी असं काय म्हणताय? किती झालं तरी ते माझे पती आहेत ना, म्हणून हात उगारायचा. मी कळत्या वयात आल्यापासून माझ्या बाबांनीही माझ्यावर हात उचललेला आठवत नाहीये मला. शेवटी आपलं सासर आहे ना, म्हटल्यावर हे घर इथली माणसं या सगळ्यांना गुण दोषांसकट आपलं मानाय हवं ना. आणि आता शेवटी आपल्याला आयुष्य काढायचं ते याच घरात ना. या घरात राहणं हा केवळ माझा नाईलाज आहे. पण काहीही झालं तरी मी अपमान सहन करणार नाही आणि अन्याय तर मुळीच नाही. काय दादा? काय बायको आणली आहेस तू? तुझी बायको काल रात्री आबांना काहीतरी बोलली आणि आता आईला सुद्धा. आता काय उरली आहे ती फक्त मीच. पण जर ती मला काही बोलली ना तर मी ऐकून नाही घेणार आहे. सांगून ठेवते. काय बडबडतेस तू? खोटं वाटतंय? मजा जाऊन बघ. ज्या मुलाला लहानाचं एवढं मोठं केलं तोच मुलगा एका दिवसात बायकोच्या ताटाखालचं मांजर झालाय. जा स्वतः जाऊन बघ किती वाईट वाटलंय तिला. तू काय बोलतेस हे तुला तरी कळतंय का? हो मला कळतंय मी काय बोलतेय. पण तुला कळतंय का तू कसा वागतोयस ते? सोड, तुला बोलून काय फायदा तरी आहे का? तू तर आम्हालाच ओरडणार ना. तिच्या प्रेमाने तुला आंधळं केलंय ना. मला एक सांग, तुझ्या प्रेमाखातीर आऊसाहेबांनी काय नाही केलंय? अरे त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन त्यांनी तुझं लग्न तिच्याशी ठरवलं. एवढंच नाही तर तिची लायकी नसून सुद्धा तिला या घरात आणलं. पण तुझ्या या प्रेमाची शिक्षा आम्ही का भोगायची? अरे पण झालं तरी काय? तुझ्या बायकोनी आपल्या आईचा किती मोठा अपमान केलाय तुला माहितीये का? आईनी फक्त तिला एवढंच सांगितलं की आजचा स्वयंपाक तू कर. अरे ती सरळ तिकडून निघून गेली. म्हणाली की आमच्यात हे असले संस्कार नाहीत. अरे नॉनव्हेज खाण्यामध्ये कसले आले संस्कार? तुला माहितीये ती आईच्या तोंडावरती पीस फेकून गेली. हे बघ दाद्या, तू तिचे पाय चाट किंवा तिला डोक्यावर घेऊन नाच. पण तिने आईचा किंवा इतर कोणाचाही अपमान केलेला मी सहन करून घेणार नाही. तुला जमत असेल तर तिला सांग, नाहीतर पुढच्या वेळेस मी सुनवीन तिला. Hmm.
काहीतरी नवीन संगनमत करून आलेले दिसतायत बायको सोबत. नशीब समज दादा, मी आई वत्सलाबाईंनी आहोत घरात जेवण करायला. नाहीतर लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच सगळे उपाशी राहिलो असतो. लावण्या, उगा मध्ये मध्ये नाक खुपचू नकोस. हा तिला कशापाय ओरडताय? अहो आमच्या तोंडावर नाही म्हणून निघून गेली तुमची बायको. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ही गत, उद्या आम्हाला घरातनं बाहेर काढायला भी कमी नाही करणार. आणि मग तुम्ही बसाल त्यांच्या माग गोंडा खोळत. आई साहेब, चूक झाली असेल की त्यांच्या हातून, त्यात एवढी किरकिर काय करायची? नॉनव्हेज ची सवय नाही आहे यांना, म्हणून असं झालं. उगा डोक्यात राग घालून घेऊ नका. हे बघा, झाल्या प्रकाराबद्दल तुम्ही माफी मागून घ्या आई साहेबांची. माफी कशाबद्दल? बघितलंस दादा, हिला हिची चूक पण मान्य नाहीये. माझी काही एक चूक नाही, मी नॉनव्हेजला हात लावणार नाही. आणि आई साहेब, तुम्हीच म्हणाला होता तू जे करशील तेच सगळे खाते. जाऊ द्या संग्रामराव, तुमच्याच ना जमल असं वाटत नाही. आम्ही तुम्हाला वाघ समजित होतो. चंद्रिका बाई, तुमचं रगात नासक निघाल. हे बघा, आम्ही तुमच्या बाजूने नेहमी आमच्या घरच्यांशी लढतो, फक्त तुमच्यासाठी आम्ही बोलणे ऐकून घेतो. पण एक सांगून ठेवतो, जसं तुम्हाला तुमच्या आईबाबांचा अपमान सहन होत नाही ना, तसं आम्हीही आमच्या घरच्यांविषयी काय ऐकून घेणार नाही. शेवटचं सांगतोय सुनबाई, संग्राम रावांच्या प्रेमा खातर आम्ही शब्द ऐकून घेतोय. त्याचा गैरफायदा घेऊ नका. तुमच्या सासूबाईंची माफी मागा. मी कसलीही चूक केलेली नाहीये आणि माफी तर मी मुळीच मागणार. मग चालत्या बाई आगरात ना. तू माझ्या घरच्यांचा सगळ्यांसमोर अपमान केलायस, गावातल्या लोकांसमोर आमचं नाव खराब केलंस. उलट आत्ता कुठे हे आव्हान मी खऱ्या अर्थाने स्वीकारलं आणि माझा निर्धार पक्का आहे. ही लढाई मी जिंकणार, लढाई मी जिंकणार, लढाई मी जिंकणार, लढाई मी जिंकणार, लढाई. संसारात कधी कधी समोरच्याला जिंकण्यासाठी आपल्याला तात्पुरती हार पत्करावी लागते.
केलेल्या प्रकाराबद्दल मी तुमची माफी मागते। ठीक आहे, आम्ही मी तुम्हाला माफ केलं। अहो कसं आहे, जिथं सासू आणि सून एकत्र असणार ना, तिथं भांडायला भांड लागायचंच की। तुम्ही मनाला लावून घेऊ नका, असा इसरून जा। आणि कसं आहे, संग्राम जरी तुमचा नवरा असला ना, तरी त्याआधी तो माझा मुलगा आहे। तुम्ही बघालच, या पुढची समधी लढाई मॅच जिंकणार। सासूबाई, मी तुमची माफी मागितली, ती माझी चूक मान्य आहे म्हणून नाही। माझ्या आई वडिलांना माझ्यामुळे आणखीन त्रास होऊ नये म्हणून, आणि तुम्ही लढाईचंच म्हणताय, तर आत्ता कुठे ती सुरू झाली? आणि हार जीत तर अजून बरीच लांब। महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी म्हणून मान मिळवलेल्या स्टार प्रवाहवरील व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल।